Hello, everybody, and welcome again to another lecture of Learn with Viri. In today's lecture, we are going to see factorizing a number into its prime factors. Okay, so uh, this was a very beautiful rule given by the mathematician Euclid, and the rule says any composite number can be written as the product of prime numbers. कंपोजिट नंबर घ्या त्याला आपण काय करू शकतो प्रोडक्ट ऑफ प्राईम नंबरमध्ये एक्सप्रेस करू शकतो कितीही मोठा असू देतो म्हणजे संयुक्त संख्येला आपण मूळ संख्यांच्या गुणाकारामध्ये काय करू शकतो आपण त्याला एक्सप्रेस करू शकतो सो लेटेस्ट स्टार्ट ही जी मेथड आहे ही uh, म्हणजे तुम्हाला जर प्राईम फॅक्टर काढायची तर तो दोन पद्धतीने काढू शकता व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मेथड सो लेटस स्टार्ट विथ द फर्स्ट विच इज द व्हर्टिकल मेथड सो लेटस्ट सी विथ द हेल्प ऑफ व्हर्टिकल अरेंजमेंट ऑर वर्टिक व्हर्टिकल मेथड व्हर्टिकल अरेंजमेंटमध्ये काय करायचं व्हर्टिकली आपल्याला जायचं आहे हॉरिझॉन्टलमध्ये हॉरिझॉन्टल लेटस्ट सी हाउ टू डू इट आता मी इथे ट्वेंटी फोर एक एक्झाम्पल घेतलेला आहे ट्वेंटी फोरची मला अगदी सोपं आहे ट्वेंटी फोरचे मला काय काढायचे आहेत प्राईम फॅक्टर बाय व्हर्टिकल अरेंजमेंट तर मी काय करते बेसिकली मुलांना सांगते की तुम्ही आधी प्राईम नंबर्स जे आहेत ते लिहून घ्या uh, किती लागणार आहेत आपल्याला प्राईम नंबर आ, हे एवढे तरी फार होत म्हणजे सफिशियंट होतात बऱ्यापैकी चालतात नाही तर मग पुढचेही प्राईम नंबर्स लिहून घेऊया सेवन्टीन नाईन्टीन अँड ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्रीच्या पुढे मी जात नाही कारण ट्वेंटी फोरपेक्षा लहान असणारे मी सगळे प्राईम नंबर्स काय केले लिहून घेतले अगेन ह्या सगळ्यांच्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट तुम्हाला माहिती पाहिजेत जर तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहिती नसतील तर प्रिव्हियस माझे व्हिडिओज बघा मी तुम्हाला ट्रिक्स ज्याच्याने तुम्ही दोन ते तीन मिनिटांमध्ये अगदी ह्या सगळ्या नंबर्सचे डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे हे नंबर कोणत्या एखादा नंबर जर ह्या नंबरने डिवाइड केला तर आन्सर डिव्हिजिबल आहे का तर हे आपल्याला बघता येऊ शकतं डिझि डिव्हिजिबिलिटी टेस्टचे सगळ्याने ते व्हिडिओमध्ये नक्की बघा सो so, लेटेस्ट स्टार्ट आता काय आहे फर्स्ट ट्वेंटी फोर मी इथे लिहिला एक पार्टिशन एक उभी लाईन काढून घ्यायची वेव्ह वे टू टेक अन हॉरिझॉन्टल लाईन सॉरी व्हर्टिकल लाईन त्याच्यानंतर एक हॉरिझॉन्टल लाईन ठीक फर्स्ट फर्स्ट फॅक्टर आता बघूया ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर हा आता एक इवन नंबर आहे इट इज अ समसंख्या आहे ती मग समसंख्या असल्यामुळे ती काय होणार आहे टू ने नक्की त्याचा फॅक्टर जाणार आहे सो आय राईट टू इयर बे के बे बे बेदुने चार टू वन जा टू 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 जा फोर हे सगळ्यांना कळलं असेल ट्वेंटी फोर आहे ट्वेंटी फोर हा टूने डिव्हिजिबल आहे त्याच्यामुळे मी टू घेतला नेहमी लहान प्राईम नंबरने स्टार्ट करायचा पहिलं टू चेक करा मग थ्री मग फाय असं जायचं आहे पहिलं आता मला माहिती आहे की हा नंबर हा थ्रीने पण डिव्हिजिबल आहे बरोबर आहे पण तरीही पहिलं घेताना टूच घ्यायचा आहे ही प पद्धत पण योग्य होते आणि तुम्ही कुठेही कुठला प्राईम नंबर स्किप करणार नाही आणि एक व्यवस्थित ऑर्डरमध्ये आपण जातो ते त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा टू वन जा टू 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 जा फोर परत एकदा हॉरिझॉन्टल लाईन प्रत्येक स्टेपला एक हॉरिझॉन्टल लाईन येणार आहे हे लक्षात ठेवा ट्वेल्व हा परत एक इवन नंबर आहे त्यामुळे टू सिक्स जा ट्वेल्व टू सिक्स जा ट्वेल्व परत सिक्स हा इवन नंबर आहे हॉरिझॉन्टल लाईन टू थ्री जा सिक्स आता थ्री हा कोण आहे थ्री हा इवन नंबर नाही आहे पण थ्री हा स्वतः एक प्राईम फॅक्टर आहे त्याच्यामुळे थ्री वन जा थ्री ठीक आहे सो ट्वेंटी फोर कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज टू मल्टीप्लाइड बाय टू मल्टीप्लाइड बाय टू मल्टीप्लाइड बाय थ्री या फॉर्म मध्ये आपण एक्सप्रेस करू शकतो अँड यू कॅन सी दॅट ट्वेंटी फोर कॅन बी एक्सप्रेस्ड इन द प्रोडक्ट ऑफ ऑल प्राईम ओके सो दिस इज वॉट इज व्हर्टिकल अरेंजमेंट और व्हर्टिकल मेथड नाव लेटस सी हॉरिझॉन्टल मेथड नाव इन हॉरिझॉन्टल अरेंजमेंट ट्वेंटी फोर इज रिटर्न चोवीस मी इथे लिहिला परत तेच आहे ट्वेंटी फोर हा इवन नंबर आहे चेकआउट आहे ते सगळ्या प्राईम नंबरसाठी आपण एक एक करून लहानपासून आपण मोठ्यापर्यंत जायचं आहे सो ट्वेंटी फोर हा इवन असल्यामुळे टूने तो काय आहे डिव्हिजिबल असणार आहे सो टू मल्टीप्लाय बाय ट्वेल्व ट्वेल्व टू जा ट्वेंटी फोर लक्षात आलं आहे आता पुढची स्टेप इज इक्वल टूच्या खाली इक्वल टू टू तसाच राहणार कारण टूचे काय फॅक्टर नाही टू हा प्राईम आहे आता ट्वेल्वचे आपल्याला फॅक्टर्स काढायचे आहेत आता ट्वेल्व अगेन एक इव्हन नंबर आहे म्हणजे तो टूने डिव्हिजिबल आहे म्हणजे टू सिक्स जा ट्वेल्व मग ट्वेल्थचे फॅक्टर काय आले टू टू मल्टीप्लाय बाय सिक्स नेक्स्ट टू तसाच राहिला मल्टिप्लाय तसंच टू परत तसंच मल्टिप्लाय परत सिक्स हा इवन नंबर आहे सिक्स हा टू ने डिव्हिजिबल आहे त्याच्यामुळे परत टू थ्री जा सिक्स अशा प्रकारे आपल्याला ट्वेंटी फोरचे काय मिळाले सगळे फॅक्टर्स मिळाले टू मल्टिप्लाय बाय टू मल्टिप्लाय बाय टू मल्टिप्लाय बाय थ्री अशा पद्धतीने आपण काय करू शकतो ट्वेंटी फोरला एक्सप्रेस करू शकतो तर तुम्ही बघू शकता व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ह्या दोन्ही मेथडने आन्सर सेम येतं त्यामुळे तुम्हाला कोणती सोपी वाटते मेथड त्या मेथडने तुम्ही सम सोडवायचे पण माझ्या मला वाटतं की ही मेथड जास्त सोपी आहे कारण एका बाजूला आपण पेजच्या काय करू शकतो इझिली आपण तो सोडवू शकतो वन वन सेवन वन हंड्रेड अँड सेवन्टीन ह्याचे प्राईम फॅक्टर बघूया आता आपण ओके मी आता व्हर्टिकल मेथडनेच दाखवते हॉरिझॉन्टल मेथड तुम्ही प्रॅक्टिस करू शकताय नक्की सो लेटस स्टार्ट विथ व्हर्टिकल मेथड सगळ्यात पहिली एक व्हर्टिकल अशी लाईन काढायची प्रत्येक स्टेपला हॉरिझॉन्टल लाईन येणार प्राईम फॅक्टर्स चेक करायचे टू ने आहे का डिविजिबल नाही कारण हा इवन नंबर नाही आहे ऑड आहे टू ने नसणार टू नंतरचा कोण आहे प्राईम थ्री आहे सो थ्रीला चेक करूया थ्री ची चे डिविजिबिलिटी टेस्ट काय सेवन प्लस ॲडिशन करायचे सम ऑफ ऑल डिजिट सेवन प्लस वन एट एट प्लस वन नाईन येस नाईन इज डिव्हिजिबल बाय थ्री आ, सो त्याच्यामुळे आपण ह्या ना ह्या नंबर काय थ्रीने डिव्हिजिबल आहे सो थ्री थ्री जा नाईन तीन त्रिक नऊ किती उरले दोन ते इथे आले सत्तावीस त्यामुळे नऊ त्रिक सत्तावीस परत एकदा सांगते थ्री थ्री जा नाईन पहिले दोन नंबर घ्यायचे थ्री थ्री जा नाईन बरोबर टेन इलेवन दोन उरले ते इथे लिहिले नऊ त्रिक सत्तावीस पुढे आता तरी एकदा थर्टी नाईन एकदा टू ती जी तुम्हाला मी मेथड सांगितली की लहान प्राईमपासून पासून स्टार्ट करायच्यामध्ये एक हे बेनिफिट आहे की परत पुढे जाताना मागचा लहान टू इथे चेक करायची काहीही आवश्यकता नाही आहे कारण इथे जर तो टूने डिव्हिजिबल नाही ह्याचा अर्थ इथे तो डिव्हिजिबल नसणारच त्यामुळे थर्टी नाईनला आता थ्रीने चेक करायला लागेल थर्टी नाईनसाठी बघा परत एकदा जी थ्री डिव्हिजिबिलिटी जी टेस्ट आहे ती चेक करूया नाईन प्लस थ्री नाईन प्लस थ्री ट्वेल्व्ह टेल्व्ह इज डिव्हिजिबल बाय थ्री म्हणजे थर्टी नाईन इज डिव्हिजिबल बाय थ्री थ्री वन झा थ्री तीन एके तीन तीन त्रिक नऊ झालं नेक्स्ट आता थर्टीन 13, थर्टीनसाठी 13 आता जर आपल्याला माहिती आहे की थर्टीन हा कोण आहे प्राईम नंबर आहे त्याच्यामुळे हा तो स्वतःनेच फक्त डिव्हिजेबल असणार त्यामुळे थर्टीन वन जा थर्टीन त्यामुळे वन वन सेवन याचे काय मिळाले आपल्याला प्राईम फॅक्टर्स थ्री आणि थर्टीन आणि तो कसा एक्सप्रेस केला आहे वन वन सेवन इज इक्वल टू थ्री मल्टिप्लाय बाय थ्री मल्टिप्लाय बाय थर्टीन ओके अजून एक एक्झाम्पल घेऊया थ्री फॉर्टी टू लेट इस स्टार्ट थ्री फोर्टी टू इज एन इवन नंबर इवन असल्यामुळे टू ने डिव्हिजिबल आहे टू वन जा टू एक उरला तो इथे आला फॉर्टीन सेवन टू जा फॉर्टीन टू वन जा टू परत सांगते टू वन जा टू एक इथे शिल्लक राहिला तो इथे चौदा झाला म्हणजे हा सात दोन आहे चौदा आणि बे एके बे परत आता नेक्स्ट स्टेप हा इवन नाही आहे त्याच्यामुळे टू ने डिव्हिजिबल नाही ऑड आहे आपण चेक करूया थ्रीची डिव्हिजिलिटी टेस्ट सेवन प्लस वन एट एट प्लस वन नाईन आहे डिव्हिजल बाय थ्री थ्रीचा टेबल फाय थ्री फिफ्टीन पाच त्रिक पंधरा उरले दोन एकवीस सात तरीक एकवीस सेवन थ्री ट्वेंटी वन परत एकदा पुढे आता चेक करूया थ्री टूने करायची गरज नाही मी आधीच सांगितलं आहे टूने काही आवश्यकता नाही थ्री चेक करूया थ्रीची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे सेवन प्लस फाय सेवन प्लस सेवन प्लस फाय इज ट्वेल्व ट्वेल्व हा थ्रीने डिव्हिजिबल आहे त्यामुळे परत एकदा थ्री थ्री तीन एके तीन थ्री वन जा थ्री दोन उरले ट्वेंटी सेवन हा दोन लहान लिहा मोठा लिहू नका नाही तर फाईव्ह ट्वेंटी सेवन दिसेल तो फक्त लक्षात राहण्यासाठी आहे ट्वेंटी सेवन नाईन थ्री झा ट्वेंटी सेवन आता आपल्याला माहिती आहे की नाइन्टीन हा कोण आहे प्राईम नंबर आहे त्याच्यामुळे नाईन्टीन वन झा नाईन्टीन त्याच्यामुळे थ्री फॉर्टी टूचे फॅक्टर्स काय मिळाले टू मल्टीप्लाय बाय थ्री मल्टिप्लाय बाय थ्री मल्टीप्लाय बाय नाईन्टीन सो होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल आणि ही प्रॅक्टिस सेट इलेवन जी आहे सेवन स्टँडर्डच्या स टेक्स्टबुकमधली पेज नंबर सेवन्टीनवरची ती सोडवा जेणेकरून तुम्हाला अजून प्रॅक्टिस मिळेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू